आम्हाला एकनाथ शिंदे ठाकरे हे काही नको आपल्याला. एक वर्ष झालं बोलाचीच कडी बोलाचीच भात अशातलाच प्रकार चालू आहे. नुसत्या घोषणा आणि घोषणाच्या व्यतिरिक्त कार्य शून्य. एकनाथ शिंदे यांची शिवसेना वर्ष झालं हे सत्तेत आहेत, परंतु यांच्या पापाचा घडा भरला काहीच फायदा. तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कुठली? ठाकरे शिवसेना कुणाच्याही सांगता येत नाही, पण एकनाथ शिंदे केलंय चांगलंच केलंय. मग खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची खरी वाटते की एकनाथ शिंदे कुणाची काय ते कळू शकत नाही आम्हाला. ठीक याच दिवशी एका वर्षाच्या आधी महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केलं आणि सुरत गाठलं होतं. आज एक वर्ष पूर्ण झालंय. मी आज वारीमध्ये आहे आणि वारीतल्या वारकऱ्यांना या बंडाबद्दल काय वाटतं हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. माझ्यासोबत एक आजी आहेत. आजी तुमचं नाव सांगा आणि आता जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंची जी शिवसेना होती त्यातली 40 आमदार घेऊन ते सुरतला गेले होते आणि त्याच्यानंतर मग त्यांनी दुसरी सत्ता केली, दुसरी शिवसेना केली. काय वाटतं तुम्हाला त्याच्याबद्दल? आम्हाला काय नाही, आम्हाला काँग्रेसशिवाय दुसरं कुणी आवडत नाही. कुणी बरं म्हणू की वाईट म्हणू, आम्हाला ह्या मोद्यानं लई फसवलं. मान्य आहे का? लई फसवलं. काय बी करतो करतो म्हणून निस्ती आशा केली. आम्हाला फोटो काढून नेल्या, आमचे आधार कार्ड नेले, सगळं नेले. भाजी मंडई बांधून देतो तुम्हाला, सगळी फ्री करायला करतो, घरदारा सगळं म्हणले. काही केलं नाही आम्हाला काँग्रेसनं. आमची साथ बरोबर केली. रुपया 2 रुपये वाढवायचं ती कमी का होईना, पण काँग्रेसनं बरोबर केलं. एकनाथ शिंदे हे ठाकरे आम्हाला एकनाथ शिंदे ठाकरे हे काही नको आपल्याला. हा आपल्याला जी सत्य आहे ती सत्य आहे. नाही एकनाथ शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेतून फसवणारे लोक आहेत होते. ती फसवणार काय फसवलं? काय बी करतो करतो म्हणून काय केलं त्यांनी? गोरगरिबासाठी काय केलं त्यांनी? केले असेल मोठ्या मोठ्या लोकांसाठी काय केलं असेल, पण गोरगरिबासाठी काही केलं नाही. बरं मग शिवसेना तुम्हाला कोणाची खरी वाटते? म्हणजे उद्धव ठाकरेंची काही लोक म्हणतात, काही एकनाथ शिंदेची म्हणतात. एकनाथ शिंदेची काय नाही, आता सध्या करलाले थोडस ठाकरे करलाले ते जरा बरं वाटते. बरं आता प्रधानमंत्र्याकडून तुमच्या काय अपेक्षा होत्या आणि काय भंग झालाय? काहीच नाही, त्यांना देतो घेतो म्हणून निसते आशा लावली, त्यांनी काहीच केलं नाही. तुमचा कुठला मतदारसंघ आहे आजी? कुठला? कुठले आहेत तुम्ही? लातूर. लातूर हो, लातूरचे आम्ही. आमदार कोण आहेत तुमचे? आमचे आमदार लातूरचे काँग्रेसचे आहेत. काँग्रेसचे हो. काय नाव त्यांचं? अमित देशमुख आहेत का? अमित देशमुख आहेत. विलासरावचे मुलगा. मला नाव चिना गेलत. बरोबर. माझ्यासोबत दुसरेही काही वारकरी आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया घेणार आहोत. शहाजी बापू पाटील हे जे एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडामध्ये सहभागी होते, त्यांच्या मतदारसंघातील एक वारकरी आहेत. जय हरी माऊली. जय हरी. जय हरी. काय सांगाल, एक वर्ष पूर्ण झालं एकनाथ शिंदे त्यांनी बंड करून, ते त्याला क्रांती म्हणतात. तुम्ही शहाजी बापू च्या मतदारसंघातील आहेत, तुमच्या काय भावना आहेत? आता तसं जर बोलायचं झालं तर ह्यांचं नुसतं एक वर्ष झालं बोलाचीच कडी बोलाचीच भात अशातलाच प्रकार चालू आहे. नुसत्या घोषणा आणि घोषणाच्या व्यतिरिक्त कार्य शून्य असंच म्हणायला लागेल. आज आमचे आमदार, आमचे लोकप्रतिनिधी ज्यांना आम्ही निवडून दिलं ते शहाजी बापू पाटील यांनी त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी उद्धव ठाकरे साहेबांसारख्या व्यक्तीसोबत बंड केला आणि त्याला कारण सांगितलं की बाबा उद्धव साहेब आमच्या आमदारांना भेटत नाहीत, मंत्र्यांना भेटत नाहीत. पण उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर एक 6-7 महिन्याच्या काळामध्येच कोरोनासारख्या जागतिक महामारीला आपला देश, राष्ट्र, सर्वजण आपण सामोरे गेलो. त्या काळामध्ये सर्वांचंच घराबाहेर पडणं मुश्किल होतं. तशाही परिस्थितीत त्या माणसानं अतिशय उत्तम प्रकारे देशामध्ये एक नंबरनं महाराष्ट्र राज्यातली परिस्थिती हाताळली होती आणि तरीसुद्धा त्या काळामध्ये त्यांच्या आजारपणाचा फायदा आणि ह्या लॉकडाऊनचा फायदा घेत जे हे वैयक्तिक अलिबाबा 40 चोर ज्यांनी स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी पूर्णपणे शिवसेनेची, ज्या शिवसेनेसाठी ठाकरे कुटुंबियांनी पूर्ण त्यांचं आयुष्य घालवलं, 3 पिढ्या घालवल्या, त्या शिवसेनेसोबत गद्दारी करून यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी शिवसेना. माऊली तुम्ही कुठनं आलात? आम्ही कोल्हापूर. तुमचं नाव सांगा. आणि जे एकनाथ शिंदेनी एका वर्षापूर्वी केलं, त्यांनी शिवसेनेसोबत बंड केलं आणि दुसरी शिवसेना तयार केली, भाजपसोबत ते सत्तेत, आज मुख्यमंत्री, काय वाटतं या कृतीकडं? नाही त्यांनी त्यांनी केले ते काय त्यांच्या स्वार्थासाठी नाही. पहिली हे शिवसेना होतीच, 2.5 वर्ष पहिली ह्याला होतीच शिवसेनेला, पहिली 2.5 वर्ष त्यांनी भोगलीच कुणी शिवसेनेने. मग त्यांनी लोकांच्यासाठी 2.5 वर्षात काय केलं आणि यांनी आता ही
एकनाथ शिंदेनी काय केलं. आता निदान कुठलाही निर्णय शिवसेना असू दे भाजप असू दे आम्हाला त्याचं काही सोयसूतक नाही, पण शेतकऱ्यासाठी निर्णय कुठला तळीस कुठला म्हणजे शिवसेना असू दे त्यांनी आजपर्यंत कुठला निर्णय तळीस नेला आहे का? कुठल्या शिवसेनेने म्हणताय तुम्ही? रेग्युलर पहिली शिवसेना आता ह्यांची आहे ना, तर त्यांनी निर्णय कुठलाही निर्णय असू दे भले शेतकऱ्यांचा असू दे नाही कुठलाही, आजपर्यंत निर्णय म्हणजे म्हणजे निर्णय घेतला नाही त्यांनी असं म्हणायचं. हा अडीच वर्ष पहिले ह्याच्यात गेले, आता पण होत नाही तेच नाही. आता यांनी थोडाफार सुरुवात तर केली म्हणजे शिंदेनी सकारात्मक बदल करतायत शिंदे. 50,000 शेतकऱ्यांना मी कुठल्याही शेतकऱ्यांना गरीब असू दे यांना यांना मदत केलीच ना. खरी शिवसेना कुठली वाटते, एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरेंची? एकनाथ शिंदेची वाटते खरी शिवसेना. शिवसेना वर्ष झालं हे सत्यत आहेत, परंतु यांच्या पापाचा घडा भरल्यासारखं होईल येणाऱ्या एका वर्षामध्ये. जरी आता नाही काही झालं तरी एका वर्षात येणाऱ्या मतदानामध्ये येणारी जी विधानसभेची निवडणूक होईल पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये लोक यांना यांची खरी जागा दाखवून देतील. बोलसाल का? दुसरेही एक माऊली आपल्यासोबत आहेत, त्यांना काय वाटतं या घटनेवर तेही जाणून घेऊयात. माऊली तुमचं नाव सांगा आणि कुठं तुमचं गाव कुठलं आहे? शोभा मधुकर व्यवहारे सोलापूर. सोलापूर प्रॉपर सोलापूर. जे आता एकनाथ शिंदेनी एका वर्षापूर्वी केलं होतं ते बरोबर केलं का? नाही, उलट एकत्र राहून महाराष्ट्राचा विकास झाला असता आणि विभक्त होऊन जनतेचं नुकसान झालेलं आहे. याच्यात जनतेचं म्हणजे ठाकरेंपासून ते वेगळे झाले तर जनतेचं नुकसान झालंय. झालेलंय 100% झालेलंय का? तर पक्षवाद चालू झाल्यामुळं जनतेचा काहीच फायदा. तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कुठली आहे? ठाकरेंची. ठाकरेंची. आता एकनाथ शिंदे म्हणतात आम्ही हिंदुत्वासाठी वेगळे गेलो भाजप सोबत गेलो, काय वाटत? हा नुसता हे आहे दिखाऊपणा आणि फसवेपणा आहे. फसवेपणा आहे. फसवेपणा बाबा. चिंचेची सावली आहे शांतपणे, आता मस्त वारकरी या ठिकाणी विश्रांती करतायत. तुम्ही कुठनं आला, तुमचं नाव सांगा. मी काका जाधव बर्षहून आलो आहे. बरं, एका वर्षापूर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून 40 लोक नेलेत म्हणजे आमदार नेलेत आणि आज 1 वर्ष पूर्ण झाले ते मुख्यमंत्री आहेत, हे बरोबर केलं होतं का? बरोबर केलं होतं की भाजप संघ युती करून परत काँग्रेस संघ जायची काय पद्धत आहे का त्यांची? बरोबर केली ना. कोण उद्धव ठाकरे गेले होते काँग्रेस सोबत, मग एकनाथ शिंदेनी चांगलं केलंय का? चांगलंच केलं म्हणायचं. हिंदूसाठी चांगलंच केलं त्यांनी. हिंदूसाठी चांगलं. मग हिंदूसाठी भाजप शिवसेना म्हणून लढले तुम्ही दोघ जण, मत मागेल हिंदूच्या नावावर आणि परत काँग्रेस संघ जाता म्हणजे. मग खरी शिवसेना तुम्हाला कोणाची वाटली, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे? शिवसेना कोणाची सांगता येत नाही, पण एकनाथ शिंदेने केलंय चांगलंच केलंय. चांगलं केलं नक्की. बाबा 40 आमदार घेऊन गेले, बरोबर केलंय का? बरोबरच केले. आम्हाला फुल तिकडे करून टाकली मग. आणि आज पोतर शिवसेनेने सगळी तिकीट हाफ केले, ते पुन्हा बायाला बी फुल सोडून केलंय. आम पंचत्रवाल्याला तर मोफतच भेट आहे. बर बर. हा मग खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची खरी वाटते की एकनाथ शिंदे? कोणाची काय ते कळू शकत नाही आम्हाला. उद्धव ठाकरे बरे वाटतात की एकनाथ शिंदे? आता एकनाथ शिंदेच बरं वाटणार. बर बर. हा आपण पाहिलं की वारकरी आता विश्रांती करतायत, मात्र 1 वर्ष एकनाथ शिंदे यांनी जो बंड केला त्या पूर्ण त्याला पूर्ण झालं आणि या बंडावर सर्व वारकऱ्यांच्या संमिश्र अशा प्रतिक्रिया आहेत. काही म्हणतात निवडणूक येऊ द्या, आम्ही ज्यांना त्यांची त्यांची जागा दाखवू. काहींचं म्हणणं आहे की त्यांनी चांगलं काम केलं आहे, हिंदुत्वासाठी लढतायत, त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे आहेत. काही म्हणतात एकनाथ शिंदेंची शिवसेना करी, काही म्हणतात एकनाथ उद्धव ठाकरेंची शिवसेना करी. मात्र येणाऱ्या काळात काय खरं आणि काय खोटं याचा निवाडा ही जनता भविष्यातल्या काळात करणार आहे.